मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. बातमी आहे पवित्र पोर्टलच्या संबंधीची. तर या पेपरचं हेडिंगच या बातमीचं असं आहे की घोडं मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं. तर मित्रांनो, ही म्हण बरीचशी प्रचलित आहे आणि या म्हणीचा अर्थसुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे. तर नेमकं पवित्र पोर्टलच्या बाबतीत भावी जे काही शिक्षक बंधू होणार आहेत त्यांच्याबद्दल या पवित्र पोर्टल प्रणाली आणि त्यांचं जे काही एकमेकाचं जे अर्ज भरण्याची प्रक्रिया असू द्यात किंवा इतर ज्या काही बाबी पवित्र पोर्टलशी संबंधित असू द्यात त्या सर्वाबद्दल हीच परिस्थिती झालेली आहे की घोडं मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं. तर यामध्ये घोड्यालाची उपमा ही पवित्र पोर्टलला आपण देऊ शकतो, तर शिंगरूची उपमा ही आपण भावी मास्तरांना देऊ शकतो. तर अशीच परिस्थिती ही येथे उद्भवत आहे. त्यामुळेच या नाईलाजास्तव या पेपरवाल्यालासुद्धा अशा प्रकारच्या एका मनीचा एका वाक्याचा वापर इथे करावा लागलेला आहे. अशी बिकट परिस्थिती पवित्र पोर्टलच्या बाबतीत आता सुरू आहे. तर बातमी नेमकी काय आहे हे जाणून घेऊया. पवित्र पोर्टलच्या अपवित्रतेमुळे भावी मास्तरांची अशी दुरावस्था ही झालेली आहे. राज्यात शासनाने शिक्षक भरतीसाठी सुरू केलेल्या नव्या उपक्रमात अनेक अडचणी येत असल्याने घोडं मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं अशीच अवस्था पवित्र पोर्टलच्या अपवित्रमुळे भावी शिक्षकांची झाल्याची दिसून येत आहे. राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या DED-धारक पदवीधारकांना शासनाच्या शाळेसह खाजगी शाळेत मास्तराची नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. TET उत्तीर्ण झालेल्या भावी मास्तरांची सर्व कागदपत्राची कुंडली पवित्र या वेब पोर्टलवर राज्य शासनाने प्रसिद्ध केलेली आहे. मात्र यात अनेक चुका आणि दुरुस्त्या असल्याने भावी मास्तरासमोर अडचणी निर्माण होत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा शिक्षक होण्यासाठी CET परीक्षा उत्तीर्ण होण्याचे आव्हान भावी शिक्षकासमोर असतानाच पवित्र वेब पोर्टलवरील अपवित्र प्रकाराने भावी मास्तरांची चिंता आता वाढू लागलेली आहे. गत 3 वर्षात सोलापूर जिल्ह्याभरात सुमारे 1000 DED झालेले पदवीधारक TET परीक्षा उत्तीर्ण होऊन मास्तरच्या नोकरीसाठी पात्र ठरलेले आहेत. या विद्यार्थ्यांना मास्तराची नोकरी मिळण्यासाठी पुन्हा CET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. राज्य शासनाने ही परीक्षा घेण्याच्या तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी भावी मास्तरासाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक कुंडली पवित्रवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यात अनेक गंभीर चुका असल्याने समोर 250 भावी मास्तरांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे तक्रार करून हरकत घेतलेली आहे. पवित्र या वेब पोर्टलवर झालेले अपवित्र काम दूर करण्यासाठी शिक्षण विभागाकडे केवळ 4 पर्याय आहेत. भावी मास्तराची जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक आणि नाव इतकेच बदल करण्याचे अधिकार शिक्षण विभागाकडे आहेत. या 4 कामाची दुरुस्ती करण्यासाठी शिक्षण विभागात 2 कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र मास्तरकीसाठी पात्र ठरलेले असतानाही अनेक भावी मास्तरांच्या मार्क लिस्ट, जात प्रमाणपत्र व अन्य शैक्षणिक माहिती पवित्रवर चुका दिसून येत असल्याने हे पवित्र अपवित्र काम दूर करायचे तरी कसे असा प्रश्न भावी मास्तरासमोर पडलेला आहे. तर मित्रांनो, आजची ही बातमी आहे, आपण बघू शकता 28 जुलै 2018 ची. तर अशी परिस्थिती ही नेमकी पवित्र पोर्टलवर सुरू आहे. परंतु काही का असेना, परंतु 6 वर्षाच्या नंतर ही अतिशय मोठी भरतीची जी काही प्रक्रिया आहे पवित्र पोर्टलमार्फत सुरू आहे आणि त्यामध्ये अडचणी ह्या बऱ्याचशा निर्माण झालेल्या आहेत. मित्रांनो, एवढी किचकट प्रक्रिया ही मला तरी वाटतंय की कोणत्याच ज्या काही एजन्सी आहेत ज्या की भरती प्रक्रिया राबवतात त्या भरती प्रक्रियेच्या एजन्सीमध्ये अतिशय किचकट असणारी ही पवित्र पोर्टलची प्रक्रिया म्हणावी लागेल. कारण ही प्रक्रिया किंवा हे पोर्टल ही सुरू करण्याच्या अगोदर संपूर्णपणे या सर्व बाबीचा विचार केला गेला नाही असंच यावरून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे जे काही पात्र उमेदवार आहेत, भावी शिक्षक बंधू आहेत, त्यांना यावर आपली सर्व माहिती अपलोड करण्यासाठी, आपलं रजिस्ट्रेशन करण्यासाठी, आपली जी काही
आवश्यक माहिती आहे, अचूक माहिती आहे, ती अचूक माहिती फिलअप करण्यासाठी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच एक फॉर्म फिलअप करायला इतर ज्या काही एजन्सीज आहेत, जसं की MPSC असू द्यात, UPSC असू द्यात, किंवा इतर कोणतेही जे काही स्पर्धा परीक्षेचे राबवतात, जे जसं की इतर एजन्सी असू द्यात, त्याच्यावर आपला 10 ते 15 मिनटात आपला फॉर्म हा फिलअप होतो. परंतु पवित्र पोर्टल असं आहे की यामध्ये अनेक त्रुटी आहेत, अनेक अडचणी निर्माण होत आहे, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे मानसिक त्यांना त्रास होत आहे, शारीरिक त्रास होत आहे, त्यांना आर्थिक पैशाचा भुर्दंड बसत आहेत, आणि यामुळे त्यांचं इतरही परीक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. अशी परिस्थिती या पवित्र पोर्टलद्वारे निर्माण झालेली आहे. यावर लवकरात लवकर शासनाने योग्य तोडगा काढणं अतिशय गरजेचं आहे, नाहीतर भविष्यामध्ये सुद्धा असंच म्हणावं लागेल की घोडं मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं आणि शेवटी हातामध्ये आपल्या काहीच प्राप्त होणार नाही. अशी परिस्थिती भविष्यामध्ये होऊ नये याकरिता या पवित्र पोर्टलची जी काही देखभाल, दुरुस्ती आणि तांत्रिक बाबी आहेत त्या व्यवस्थित असणं अतिशय गरजेचे आहेत. त्यामुळेच अशासारखी उपमा ही पवित्र पोर्टल आणि शिक्षक भरतीला देणं अतिशय अयोग्य हे वाटत आहे. त्यामुळे शासनाने यावर योग्य विचार आणि याची दखल घेणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद.